मनरूप येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक व्हावे अशी मागणी धनगर सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे. मनरूप इथं विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तसंच स्मारक करण्यात यावं या मागणीचं निवेदन धनगर सेवा संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात कोणत्याही गावांमध्ये स्मारक नाही. 14 एप्रिल 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मनरूपमध्ये आले होते. त्यांच्या पदस्पर्शानं मनरूप गाव पावन झालं आहे. त्यांचा आदर्श तालुक्यातील तमाम बांधव विद्यार्थी यांनी घ्यावा व आपल्या जीवनाची वाटचाल करावी यासाठी मनरूप इथं पूर्णाकृती पुतळा असलेलं आंबेडकर यांचं स्मारक असणं गरजेचं आहे असं मत शेखर बंगाळे यांनी मांडलं. आज या ठिकाणी संघर्ष संघटना धनगर सेवा संघ तसंच सर्व समाजाच्या संघटनेच्या वतीनं आणि तालुक्यातील तमाम नागरिकांच्या वतीनं दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब तसंच तहसीलदार साहेब दक्षिण सोलापूर यांना मनरूप येथे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णाकृती स्मारक व्हावं आणि त्याचबरोबर दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी जे काही गोरगरीब विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी एक अभ्यासिका व्हावी आणि त्या अभ्यासिकेचं नाव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं द्यावं या मागणीचं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. यावेळी चंद्रशेखर पाटील, समर्थ शिवशरण, संजय पाटील आदी उपस्थित होते.